जनआधार फाउंडेशनच्या वतीने वर्ष 2023 दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी करण्यात आले. आपल्या सर्वांचे लाडके नेते तथा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या हस्ते सन 2023 या वार्षिक कालखंडाच्या दिनदर्शिकेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होतो. जनसामान्यांना दिनविशेष दैनिक दिवसाचे महत्व त्याच पद्धतीनं आपल्या तिथीमितीप्रमाणे जे काही आपल्या हिंदू धार्मिक संस्कृती पद्धतीप्रमाणे सण उत्सव या सर्व गोष्टींची जाण त्या ठिकाणी व्हावी, दिनदर्शिकेप्रमाणे त्यांच्या कार्याची वृद्धी त्या ठिकाणी व्हावी असाच उदात्त हेतू ठेवून जनाधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय आनंदजी गोसकी यांच्या माध्यमातून तथा त्यांना ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते असे सर्वांचे लाडके आमदार विजयकुमारजी देशमुख पालक यांच्या हातून या 2023 दिनदर्शिकेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. प्रकाशन सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला. येत्या काळामध्ये देखील जनाधार फाउंडेशनच्या माध्यमातून असे अभिनव आणि कल्पक उपक्रम सन्माननीय मालकांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या विचाराने प्रेरित अशी ही संघटना आणि फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य पुढेही देखील त्या कार्याची वृद्धी व्हावी असाच या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून हा सोहळा इथे संपन्न झाला असल्याचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जनआधार दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. या दिनदर्शिकेत जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची माहितीही देण्यात आल्याने आमदार देशमुख यांनी दिनदर्शिकेच्या सुयोग्य आणि आकर्षक मांडणीचे कौतुक केले. या दिनदर्शिकेचे प्रभाग क्रमांक 8 मधील 1000 कुटुंबियांना घरोघरी वाटप करण्यात येत असल्याचे जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्याकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी केले. यावेळी सतीश महाले, माजी नगरसेवक अमर पुदाले, जनआधार फाउंडेशनचे महेश दासी, तुषार कामूर्ती, गणेश आंबट, गणेश गुज्जा, विरेश झुजगार, गणेश दामजी, कमलेश गोसकी, मोहन पेगडाल, ऋषिकेश चिलवेरी, आकाश बुर्ला, श्याम कोटा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.